उद्या होणार कोविड-19 लसीकरणाचा शुभारंभ. सविस्तर वृत्त. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमधून रत्नागिरी जिल्ह्याकरिता 16,330 कोविड-19 लसीची उपलब्धता झाली आहे. या 16,330 लसींची वितरण व्यवस्था पूर्ण झाली असून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये उद्या सकाळी 9 ते 5 या वेळामध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी, त्याच्यानंतर महसूल, पोलीस, 50 वर्षावरील व्यक्ती आणि इतर आजार असणाऱ्या व्यक्तींना ही लस देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दापोली उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर महेश भागवत यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं, दापोली आरोग्य विभागाच्या माध्यमातून दापोली उपजिल्हा रुग्णालयातील 64 आणि आसूद आरोग्य केंद्रातील 36 कर्मचाऱ्यांना उद्या सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत ही लस देण्यात येणार आहे. ही लस ही प्रत्येकाला अनिवार्यच आहे असं नसून ज्यांना ही लस घ्यायची नाही त्यांना कोणतीही जबरदस्ती केली जाणार नसल्याची माहिती यावेळी त्यांनी बोलताना दिली. या लसीचा दुसरा डोस हा 28 दिवसानंतर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लस दिल्यानंतर त्या व्यक्तीला 30 मिनिटं याच विशेष चेंबरमधील दुसऱ्या खोलीमध्ये निगराणीखाली ठेवण्यात येईल आणि त्यानंतर घरी सोडण्यात येईल अशीही माहिती त्यांनी दिली. तसेच जे कोविड पॉझिटिव्ह आहेत किंवा ज्यांना मागील 15 दिवसापूर्वी कोविड जे पॉझिटिव्ह आले आहेत अशांना किंवा अतिगंभीर आजार असणाऱ्यांना ही लस दिली जाणार नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी बोलताना दिली. डॉक्टर महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली उपजिल्हा रुग्णालयात खास टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये वॅक्सिनेशन टीम इन्चार्ज म्हणून डॉक्टर रामतीर्थ चौगले, ऑफिसर गौरव, डॉक्टर सुजित भागवत, नर्स साक्षी हांडे, स्नेहल गोपने, अमिता रेवाळे आणि गीता पवार यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती डॉक्टर महेश भागवत यांनी दिली. उद्या सकाळी होणार लसीकरणाचा प्रारंभ. सलीम रखांगेसह निवेदन, फास्ट न्यूज दापोली.